आतापर्यंत हजारो मुलांनी होमोपोलर मोटर बनवण्याचा आनंद घेतलेला आहे. अगदी तशीच चालणारी मोटर आज आपण कॉईनच्या साह्यानं बनवणार आहोत. यासाठी आपल्याला लागेल एक बॅटरी, 3 नाणी आणि निओडियमचा स्ट्रॉंग, एक सिलेंड्रिकल मॅग्नेट आणि फ्लेक्सी वायर. हा निओडियमचा स्ट्रॉंग मॅग्नेट आहे. काही नाणी मॅग्नेटला सहज चिटकू शकतात. अशी 3 नाणी घ्या. एक नाणं मॅग्नेटच्या खाली लावा आणि दुसरी 2 नाणी अशी मॅग्नेटवरती उभी चिटकवा. मॅग्नेट अतिशय स्ट्रॉंग आहे, त्यामुळे नाणी सहज चिटकली जातील. आता बॅटरी घ्या, एक नवीन. बॅटरीच्या धन टोकाला असे हे मॅग्नेट चिटकवा. ही पूर्ण असेंब्ली अशी हवेमध्ये धरा. फ्लेक्सी वायरचं एक टोक बॅटरीच्या ऋण टोकाला टच करा आणि दुसरं टोक मॅग्नेटला टच करा. आपली ही जी नाणी आहेत हे विद्युतधारेचे सुवाहक आहेत, त्यामुळे याच्यातनं विद्युतधारा सहज वाहू शकते आणि असं परिपथ पूर्ण होऊ शकतं. फ्लेक्सी वायरचं दुसरं टोक आपण मॅग्नेटला टच केलं तर विद्युत परिपथ पूर्ण होऊन ही मोटर अतिशय वेगानं घरघर फिरायला लागते. अतिशय सोपी मोटर आतापर्यंत हजारो मुलांनी बनवलेली आहे. तुम्हीसुद्धा अशी एक मोटर बनवून मोटर कशी चालते हे शिकण्याचा आनंद घ्या.